अशा प्रकारचे घनाकृती परीक्षेला आपल्याला दिलेले असते आणि प्रश्न असतो की घनाकृतीच्या सर्व बाजूंनी रंग दिलेला आहे आणि त्या घनाकृतीचे एक एक सेंटीमीटरचे काप दिले तर त्या घनाकृतीसाठी आपल्याला एकूण किती काप द्यावे लागतील, एकूण किती घन तयार होतील, एका बाजूला रंग लागणारे किती घन असतील, दोन बाजूंना रंग लागणारे किती घन असतील, तीन बाजूस रंग लागणारे किती घन असतील आणि रंग नसलेले एकूण किती घन असतील, अशापैकी कुठलाही एक प्रश्न किंवा दोन किंवा तीन प्रश्नसुद्धा आपल्याला विचारले जातात. आता हे प्रश्न आपल्याला सोडवण्यासाठी मी फळ्यावर आपल्याला काही सूत्र दिलेले आहेत. आपण या सूत्रांचा वापर करून अशा पद्धतीचे प्रश्न सोडवू शकतो. आपल्याला या घनाकृतीमध्ये असणारे एकूण घन किती आहेत ते काढायचे आहेत. आता घन काढण्यासाठी प्रथम आपल्याला ही घनाकृती कशी आहे ते बघावं लागेल. या घनाकृतीमध्ये आपण जर बघितलं तर एक दोन तीन, एक दोन तीन, एक दोन तीन, म्हणजेच आपल्या लक्षात येईल की तीन तीन सेंटीमीटरचे आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची तीन तीन सेंटीमीटर दिलेली आहे. म्हणजेच आपला या ठिकाणी सूत्रामध्ये वापरण्यासाठीचा जो यन आहे तो यन आपला झाला तीन. यन आपला किती झाला? तीन झाला. आता यन तीन आहे, मग आपल्याला जर विचारलं की या घनाकृतीचे एकूण एक एक सेंटीमीटरचे किती ठोकळे तयार होतील, तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे? फक्त या तीनचा घन करायचा आहे. मग तीनचा घन आपण जर केला तर तो किती येतो? सत्तावीस. किती येतो? सत्तावीस. म्हणजे एकूण सत्तावीस ठोकळे जे आहेत ते या घनाकृतीचे तयार होतील. आता दुसरा प्रश्न आपल्याला विचारला, आपल्याला किती ठिकाणी काप द्यावा लागेल, एक एक सेंटीमीटरचे आपल्याला ठोकळे करायचे आहेत, म्हणजे एक बाय एक बाय एक असे ठोकळे आपल्याला तयार करायचे आहेत, तर आपल्याला किती ठिकाणी काप द्यावा लागेल. आता किती ठिकाणी काप द्यावा लागेल त्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे. काप देण्याचं सूत्र काय आहे? यन. यन आपला किती आहे? तीन. तीन वजा एक कंसामध्ये आहे गुणिले तीन. मग तीनमधून एक गेला दोन, गुणिले तीन म्हणजे तीन दुने सहा. सहा हे आपलं उत्तर आलं. सहा ठिकाणी काप, एकूण सहा काप ते या सूत्राच्या सहाय्याने आपण काढू शकतो. आता पुढचा प्रश्न असेल की या घनाकृतीचे आपण ठोकळे केल्यानंतर आपल्याला एका बाजूस रंग लागणारे किती ठोकळे असतील. एका बाजूस रंग लागणारे आपला यन किती आहे? तीन आहे वजा दोन त्याचा वर्ग गुणिले सहा. मग आता एका बाजूस रंग असणारे आपण काढत आहोत. तीनातून दोन गेला एक, एकचा वर्ग गुणिले सहा, एकचा वर्ग एक गुणिले सहा, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? सहा. दोन बाजूस रंग असणारे इथं आपण तीन टाकू शकतो. तीन तीन वजा दोन एक गुणिले बारा, बारा उत्तर आपलं येणार आहे. तीन बाजूस रंग असणारे नेहमी आठ, हे एक लक्षात ठेवा. तीन बाजूस रंग असणारे नेहमी आठ का असतात? मी सांगितलेलंच आहे आपल्याला की आपले जे कोपरे आहेत कॉर्नर ते किती असतात? आठ असतात. हे चार आणि खालच्या बाजूचे हे तीन दिसतात आणि मागच्या बाजूला एक चार. तीन बाजूंना रंग असणारे आठ ठोके आहेत. जास्तीत जास्त किती बाजूंना रंग लागणार आहे? तीनच बाजूंना. मागच्या परीक्षेमध्ये असाही प्रश्न आला होता की या ठोकळ्यांना सर्व बाजूंनी रंग दिल्यानंतर जास्तीत जास्त किती बाजूंना रंग लागेल, तर जास्तीत जास्त तीनच बाजूंना रंग लागणार आहे. त्यानंतर रंग नसलेले, रंग नसलेले म्हणजे असा ठोकळा की ज्याच्या एकाही बाजूला रंग लागलेला नसेल, तर असे ठोकळे काढण्यासाठी आपल्याला यन वजा दोनचा घन करावा लागेल. यन किती आहे आपला? तीन वजा दोनचा घन, म्हणजे तीनातून दोन गेले एक, एकचा घन एक, म्हणजे एकच ठोकळा असा असेल की ज्याच्या कोणत्याही बाजूला रंग लागणार. म्हणजे कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तर आपल्याला यामध्ये किमती घालून हे उदाहरण जे आहे ते सोडवता येतात. आता फक्त लक्षात घ्यायचं की ठोकळा कितीचा आहे, आपला यन निश्चित करायचा पहिल्यांदा, म्हणजे आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं सुटतात. आता इथं तीनऐवजी काही वेळेला चार चारचे घन दिलेले असतील तर आपण इथं यनची किंमत चार घ्यायची आणि अशाच सूत्रामध्ये किमती घालून आपल्याला हे उदाहरण जे आहे ते सोडवायचं आहे. हा आपण एक प्रश्न या ठिकाणी बघूया. चार बाजू असणाऱ्या घनाकृती ठोकळ्याला बाहेरील बाजूने रंग दिल्यास एकाही बाजूस रंग न लागणारे एक बाजू असणारे किती ठोकळे मिळतील. आता पहा आपल्याला उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, एकाही बाजूस रंग न लागणारे ठोकळे विचारलेलं आहे. मग रंग नसलेले ठोकळे आपल्याला काढायचे आहेत, म्हणजे आपल्याला सूत्र वापरावं लागणार आहे यन वजा दोनचा घन. मग यन किती आहे आपला या ठिकाणी? चार बाजू असणारी घनाकृती दिली आहे, म्हणजे चार वजा दोन त्याचा घन. चारातून दोन गेले दोन, दोनचा घन, दोनचा घन किती आहे? आठ, म्हणजे आठ हे आपलं उत्तर आलं. पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर असेल.